नमस्कार आज आपण करणार आहोत थपथपीत चिकन रेसिपी त्यासाठी मी इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे ह्या चिकनवरती पाव चमचा हळद आणि थोडस मीठ लावून हे चिकन मी थोडा वेळ साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत मी तयारी करते वाटणासाठी ह्या चिकनला जे वाटण लागेल त्याच्यासाठी जे काही सामान लागेल ती आपण तयारी करूयात ह्या वाटणासाठी मी इथे घेणार आहे सात आठ लसणीच्या पाक एक इंच आलं एक हिरवी मिरची एक मोठा कांदा थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरा एक चमचा खसखस आणि एक वाटी सुख खोबरं या वाटणातील काही जे मसाले आहेत ते आपल्याला तेलावरती परतून घ्यावे लागतील आणि काही मसाले असंच घ्यावे लागतील तर इथे कढई मी गरम करत आहे थोडंसं मी त्यामध्ये तेल घेते त्यामध्ये कांदा घेतलाय तो मी गरम करून घेणार आहे सुख खोबरं अद्रक लसूण मिरची आणि जिरे आणि ही जी खसखस आहे ती हे मसाले थोडा वेळ परतल्यानंतर थोड्या वेळाने मी त्यामध्ये खसखस मिक्स करणार आहे आणि हा मसाला मी परतून घेणार आहे खोबरं कांदा हे सगळं थोडा वेळ मी तेलामधून परतून आहे आता त्यामध्ये मी ती जी खसखस आहे ती मिक्स करणार आहे आणि एक मिनिट फक्त मी ते तेलावरती परतून घेणार आहे गॅस बंद करून हा मसाला थोडा मी थंड होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर जी आपण कोथिंबीर घेतलेली आहे ती आपल्याला वरूनच कच्ची घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे जे वाटण आहे चिकनचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे वाटण माझं इथे तयार आहे त्याचबरोबर मगाशी कढईमध्ये जे आपण मसाले परतून घेतले त्याच कढईमध्ये मी चिकन बनवणार आहे तर ह्या कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे चार चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि ही कढई आता गरम आहे तर त्याच्यामध्ये मी घेते एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन टोमॅटोज आणि तेजपत्ता ह्या तेलामध्ये तर टोमॅटोज चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे टोमॅटोज कांदा ह्या तेलामध्ये चांगला मस्तपैकी असं परतला गेला आहे तर त्यामध्ये आता मिक्स करणार आहे मी ते आपण केलेलं वाटण हे वाटण मी तेलावरती थोडा वेळ फक्त पण परतून घेतले आता मिक्स करायचे आहेत आपल्याला मसाले इथे मी दोन चमचे चिकन मसाला घेते एक चमचा माझा घरगुती लाल मसाला एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद आता मात्र हा मसाला आपल्याला तेल वेगळं होईपर्यंत स्लो गॅसवर परतून घ्यायचा आहे हा मसाला मी परतून घेतलेला आहे तेल वेगळं झालं आहे तेलाचा तरंग थोडा वरती दिसतोय पाहू शकता तुम्ही आणि ह्यामध्ये आता मिक्स करायचं आहे ते मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन चिकन त्या मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी न टाकता त्याच मसाल्यामध्ये चिकन हे दहा मिनटं आपल्याला स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ह्या चि चिकनमध्ये थोडंसं जे वाटणाचं पाणी आहे ते मिक्स करणार आहे कारण की हे चिकन आहे ते जास्त पातळ पण नसणार आहे आणि जास्त घट्ट पण नस वाटणाचं पाणी मिक्स केल्यानंतर मी इथे मी एक छोटा बटाटा घेतला आहे त्याच्या फोडी पण मी ह्या चिकनमध्ये मिक्स करणार आहे सो हे ऑप्शनल आहे तुमच्या चॉईसवर आहे त्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकते चिकन मी शिजू चिकन शिजायला ठेवल्यानंतर पंधरा मिनिटांनी ते पळीने मी ढवळून घेतलं पण मी ते रेकॉर्ड नाही केलं तुम्हीही जेव्हा चिकन शिजायला ठेवता तेव्हा गॅस स्लो असतो पण चिकन मधीमधी पळीच्या साहाय्याने आपला परतून घ्या तर त्याचप्रमाणे मी हे हे ढवळून घेतलं चिकन आणि आता वीस ते पंचवीस मिनटं झालेत त्यामुळे मला असं वाटतं की चिकन व्हायला पाहिजे पाहूयात आपण हे फायनली चिकन झालं आहे इथे पाहू शकता तुम्ही चिकन आपलं मस्तपैकी शिजलेलं आहे आणि तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि वरून त्या वरती एक चमचा लेमन ज्यूस टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण मारून पुन्हा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देते थे। हे चमचमीत आणि थपथपित मसाला चिकन आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत थपथपित याचा अर्थ की असं चिकन जे जास्त पातळ असणार नाही आणि जास्त सुख पण असणार नाही तर अशा ज्या म्हणतात थपथपित चिकन तर अशा चिकनच्या किंवा फिशच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती यापुढेही येत राहतील तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू